कामोठेश्वरामध्ये 21 जुलैला दुर्दैवी अपघात झाला होता. या भयानक अपघातामध्ये आपला जीव गमावणाऱ्या वैभव गुरव आणि सार्थक चोपडे यांच्या कुटुंबियांना श्री रामशे ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 1 लाख रुपयांची आर्थिक मदत सोमवारी करण्यात आली. हा मदतीचा धनादेश माजी खासदार लोकनेते रामशे ठाकूर आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. मदतीचा धनादेश सुपूर्द करतावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती कचे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेवक मोनिका महानवर, अरुणा भगत, भाजप नेते राजेश गायकर, के म्हात्रे, भाऊ भगत, रवी जोशी, प्रदीप भगत, सचिन गायकवाड, काकासाहेब कुत्तरवडे, संदीप तुपे यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कामोठे येथे एक दुर्दैवी घटना घडली की एका कारचालकानं अतिशय भरवेगानं कार चालवून कामोठ्यातील 2 युवकांचा इथं दुर्दैवी त्याच्यात मृत्यू झालेला आहे. आणि एक आपण सामाजिक बांधिलकी म्हणून आमचे सचिन चोपडे सन्माननीय रामशे ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून श्री रामशे ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीनं आज सचिन पांडुरंग चोपडे यांना 1 लाख रुपयाचा चेक आज त्यांच्या वतीनं एक मदत म्हणून देण्यात येत आहे. आणि दुसरे प्रियांका गुरव यांचे मिस्टर त्या अपघातामध्ये मृत पावलेले आहेत, त्यांनासुद्धा 1 लाखाची मदत सन्माननीय माजी खासदार रामशे ठाकूर साहेब यांच्या हस्ते देण्यात येत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.